ही आहे मोनिका। मोनिकाच्या घराजवळ खूप झाडे आहेत, त्यामुळे तिथे खूप पक्षी येतात, चिमण्या येतात, कावळे येतात, तिच्या घराच्या अंगणात रोज कबुतरे येतात। मोनिका त्यांना दाणे देते, पाणी देते। कबुतरे चोचीने दाणे टिपतात तेव्हा मोनिकाला फार गंमत वाटते, पण कबुतरे आजूबाजूला घाण सुद्धा करतात, ते मोनिकाला अजिबात आवडत नाही। मग ती त्यांना हात हलवून हाकलून लावते, मग कबुतरे उडून जातात। मोनिकाच्या घरी छोटे बाळ आहे, तिची छोटी बहीण। मोनिकाची आई बाळाला झाडावरची चिमणी दाखवते आणि बाळाला भात भरवते। आई चिमणीला चिवताई ये असे म्हणत बोलावते। बाळाला चिमणी खूप आवडते, चिमणी चिव चिव करते, इकडे तिकडे उडते। बाळ चिमणीकडे बघत मऊ भात खाते। एकदा चिमणीने घरात गवताचे घरटे सुद्धा केले होते, त्यात अंडी घातली होती। अंड्यातून पिले बाहेर आली, पिले मोठी झाल्यावर उडून गेली। कधी कधी झाडांवर कावळे येतात। एकदा एक कावळा झाडावर बसलेला मोनिकाला दिसला। कावळ्याला झाडाखाली पोळीचा एक तुकडा पडलेला दिसला। कावळ्याने लगेच काव काव करून बाकीच्या कावळ्यांना बोलावले। कावळे पापड, पोळी, भात असे सगळे पदार्थ खातात हे मोनिकाने बघितले। मग मोनिका कावळ्यांसाठी झाडाखाली पोळी, भात, पापड ठेवू लागली। मोनिकाच्या मैत्रिणीचे नाव चिनू। चिनूकडे पोपट पाळला आहे। पोपट पिंजऱ्यात असतो, पोपट मिरच्या खातो, तो पेरूही खातो, तो मिठू मिठू बोलतो। एकदा मोनिका बागेत गेली होती, तेव्हा मोनिकाला झाडावरचा पोपट दिसला। पोपट एका झाडावरून उडून दुसऱ्या झाडावर गेला। मोनिका आईला म्हणाली, आई हा बागेतला पोपट तर उडतोय। चिनूच्या घरातला पोपट नुसता बसूनच असतो ग। आई म्हणाली, सगळे पोपट उडू शकतात, पण घरातल्या पोपटांना बाहेर नेत नाहीत, त्यामुळे घरातले पोपट उडत नाही। पोपट उडताना पाहून मोनिकाला फार मजा वाटली। मोनिका त्यांच्याकडे खूप वेळ बघत बसली। बागेत आणखी कितीतरी रंगेबिरंगी पक्षी होते, मोर होते, तळ्यात बदके होती, झाडावर खंड्या होते, सगळ्या पक्ष्यांना पंख होते। मात्र सगळ्यांना उंच उडता येत नव्हते। आई म्हणाली, काही पक्षी खूप उंच उडू शकतात, गरुड खूप उंच उडू शकतो, काही पक्षी मात्र थोडेसेच उडू शकतात। मोराचा पिसारा खूप जड असतो, त्यामुळे मोराला उंच उडता येत नाही। सगळे पक्षी बघून मोनिका घरी आली। आईला म्हणाली, पक्ष्यांना किती छान रंग असतात, आपल्याला पक्ष्यांसारखे छान रंग का नसतात? आई म्हणाली, अगं देवाने पक्ष्यांना तसे रंग दिले आहेत। मग मोनिकाला आईने खूप सुंदर रंगेबिरंगी फ्रॉक आणला। फ्रॉक बघितल्यावर मोनिका खूप खुश झाली। आपण काय काय शिकलो? आपल्या आजूबाजूला पक्षी असतात, चिमणी, कबूतर, कावळा, पोपट हे पक्षी आपल्याला दिसतात। चिमणी कबूतर हे पक्षी दाणे खातात, कावळे पोळी, भात, पापड असे पदार्थ खाऊ शकतात। बागेत आपल्याला खूप वेगवेगळे पक्षी दिसतात, खंड्या झाडावर आणि तळ्यापाशी दिसतो, बदके पाण्यात असतात। पक्षी आपल्या पिल्लांसाठी घरटे तयार करतात, त्यात अंडी घालतात, पिले मोठी झाल्यावर उडून जातात। सगळे पक्षी उडू शकतात, पण या पक्ष्यांमध्ये सुद्धा गरुड पक्षी खूप उंच उडू शकतो, मोर मात्र खूप उंच उडू शकत नाही। पक्षी खूप वेगवेगळ्या रंगांचे असतात। तुमच्या आजूबाजूला कोणकोणते पक्षी दिसतात त्यांची नावे लिहा।
पक्ष्यांची पडलेली पिसे गोळा करा. पक्षी घरटे तयार करताना काय काय वापरतात ते नीट बघा, त्यांची यादी करा. व्यवसाय: पक्षी आणि रंग यांच्या जोड्या लावा. पक्षी: कावळा, बदक, पोपट, कबूतर, मोर. रंग: मोरपंखी हिरवा निळा, काळा, राखाडी, पांढरा, पोपटी. तुमचा आवडता पक्षी कोणता? त्याचे वर्णन करा. एखादी आठवण सांगा. Thank you.